नमस्कार, मी अजिंक्य, अहमदनगर लाईव्हमध्ये आपलं स्वागत. निवडणुकी संदर्भातल्या बातम्या, विश्लेषणं आपण आमच्या चॅनलवर बघू शकता. राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेल्या बारामतीच्या पवार कुटुंबातील रोहित पवार हे नगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघातून पालकमंत्री नामदार राम शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. मात्र काल परवाच नगरमध्ये आलेल्या बारामतीच्या पाहुण्यांना नगरकर स्वीकारणार का याबाबत शंका व्यक्त केली जाते. दरम्यान या निवडणुकीत स्थानिक विरोधकांनी बारामतीचं पार्सल परत पाठवा असा नारा दिलाय. त्यामुळं पवार हे पराभूत झाले तर लोकसभेनंतरचा हा पवार कुटुंबाला सर्वात मोठा धक्का ठरू शकतो. कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपाचे नेते नामदार राम शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी 5 वर्षात काही कामं केली, मात्र अनेक कामं प्रलंबित आहेत. फक्त उद्घाटनं करून ती कामं पूर्ण केलेली नसल्याच्याही तक्रारी आहेत. इथं रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत समस्या सोडवण्यात त्यांना अपयश आलंय, त्यामुळं इथं बदल होण्याचे संकेत मिळत होते. मात्र राष्ट्रवादीनं इथं स्थानिक इच्छुकांची यादी तयार केली, त्यामध्ये मंजुषा गुंड या प्रबळ दावेदार असतानाही इथं बारामतीचा उमेदवार आणून रोहित पवारांना संधी देण्यात आली आहे. अंबालिका कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा दांडगा जनसंपर्क असला तरी काही दिवसांपूर्वी मतदारसंघ पिंजून काढणाऱ्या पवारांना जनता अजूनही अपेक्षित साथ देताना दिसत नाही. पवारांनी निवडणुकीच्या तोंडावर रस्ते, पाण्याचे टँकर देऊन शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा कळवळा असल्याचं दाखवलंय. परंतु जनतेला हा स्वार्थ न कळण्या इतपत कोणीही दूधखोळ नाहीये. त्याच गोष्टींचा आधार घेऊन बारामतीचं पार्सल पुन्हा पाठवा असं आवाहन विरोधी गट करतोय. तसंच लोणीची यंत्रणाही इथं कार्यरत असल्यानं या निवडणुकीचा काय निकाल लागेल हे आत्ता सांगता येणं शक्य नाही. त्यासाठी निवडणुकीच्या निकालाचीच वाट बघावी लागेल.